हरि ओम फ्रेंड्स, नमस्कार. आज एक नवीन व्हिडिओ समोर मी तुमच्यासमोर आलेली आहे. आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये आपण ओंकार जाप कसा करायचा त्याबद्दल शिकणार आहोत. तसेच कपालभाती देखील कशी करायची तर ते देखील शिकणार आहोत. तर ओंकाराविषयीची थोडीशी माहिती मी देते. जनरली आपण ओंकाराची जी उच्चारण पद्धती आहे त्यामध्ये दोन प्रकार आज आपण शिकणार आहोत. पहिला जो प्रकार आहे ओंकाराचा, यामध्ये ओंकाराचे तीन स्वर आहेत, म्हणजे तीन साऊंड्स आहेत. पहिला जो आहे अ, दुसरा आहे उ, तिसरा आहे म. तर ह्या तीनही आवाजांवर आपला लक्ष, आपलं फोकस असणार आहे. प्रथमतः अचा उच्चार आपण करणार आहोत काही सेकंदांसाठी, नंतर ऊचा आणि मचा. तर त्याचं देखील एक प्रमाण आहे. अचा उच्चार आपण 3 सेकंद करायचा आहे, त्यानंतर ऊचा उच्चार 2 सेकंद करायचा आहे, आणि मचा उच्चार 5 सेकंद करायचा आहे. अशा प्रकारचा हा जो पहिला प्रकार आहे ओंकारा जापाचा, तो आपण करणार आहोत. मी आधी करून दाखवते आणि त्यानंतर आपण देखील माझ्यासोबत ओंकार जाप करू शकता. सुरुवात करूया. सुरुवातीला पहिल्यांदा भरपूर श्वास घ्यायचा आहे. श्वास घेऊन श्वास सोडत ओंकार जाप करायचा आहे. अशा पद्धतीचा ओंकार जाप आपण 11 वेळा करणार आहोत. तर जेव्हा आपण अचा उच्चार करणार आहोत तेव्हा आपलं तोंड थोडंसं वळलेलं असेल किंचित असं, आणि जेव्हा ऊ म्हणणार आहोत तर ऊच्या वेळी आपल्या ओठांचा थोडासा गोलाकार होणार आहे ऊ, आणि मच्या वेळी आपलं तोंड मिटलेलं असेल. अशा पद्धतीने आपल्याला 11 वेळा ओंकार जाप करायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूया 11 वेळा ओंकार जाप करण्यासाठी. तुम्ही 11 वेळा सुरुवात करून 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा ओंकार जाप करू शकता. रोजच्या रोज ओंकार जाप केल्याने ओंकाराचे जे फायदे आहेत ते खूप सारे आहेत. ते सांगायला जर मी बसली तर मला 1 तास देखील कमी पडेल. असा हा खूप लाभकारी ओंकार सर्व आजारांवर उपायकारक आहे. तर सर्वांनी या मंत्राचा जाप रोजच्या रोज करायलाच हवा, 11 वेळा तरी ॲटलिस्ट करायला हवा. यामुळे स्ट्रेससुद्धा दूर होतो आणि हॅपीनेस हार्मोन्स सिक्रेट व्हायला मदत होते आणि आपले सर्व आजार दूर व्हायला मदत होते. तर चला आपण 11 वेळा ओंकार जाप करणार आहोत.
फोकस ठेवा. ओंकाराची कंपनं संपूर्ण शरीरभर पसरली आहेत, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. आजूबाजूचं वातावरण ओंकारमय, ओंकाराचे व्हायब्रेशन्स आपल्या शरीरात आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणात पसरले आहेत. डोळे उघडायचे, रिलॅक्स. असा हा जो पहिला प्रकार होता ओंकाराचा, तो आपण बघितलेला आहे. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. दुसऱ्या प्रकारात आपण प्रत्येक आवाजाचं वेगळं वेगळं उच्चारण करणार आहोत. अ 7 वेळा, उ 7 वेळा आणि म 7 वेळा. दोन्ही ओंकार खूप फायद्याचे आहेत, खूप सारे फायदे त्यांचे आहेत. लहान मुलांसाठी विशेषतः हा दुसरा जो प्रकार आहे तो खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये लहान मुलांच्या ब्रेनचा विकास व्हायला मदत होते, तसेच हृदयावर देखील ओंकाराचे खूप छान परिणाम होतात. तर चला दुसरा प्रकार आपण करणार आहोत. दुसऱ्या प्रकारचा ओंकाराचं उच्चारण आपण करणार आहोत. असा हा खूपच लाभकारक ओंकार तुम्ही रोज उच्चारण करावा आणि त्याचे फायदे घ्यावेत. नमस्कार, हरिओम, धन्यवाद.